नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर खूप खूप धन्यवाद जे कुणी आज माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आले आहेत. खूप खूप धन्यवाद जे मला रोज बघतात, रोज छान छान कमेंट करतात. कमेंट करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप 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 धन्यवाद. जरी तुमच्या कमेंट खाली जात असतील तरी तुमचं अगदी महत्त्वाचं काम असेल तर मला परत परत कमेंट करत जा, म्हणजे परत कमेंटवर येते आणि माझं लक्ष जातं. कारण जर मी उशिरा बघितलं, हजारो कमेंट सगळ्या खाली जातात, मग त्याबरोबर तुमची कमेंट खाली जाती, मग तेवढं दिवसभरात नाही खालीपर्यंत जाणं होत. म्हणून परत करत जा एखादी कमेंट, म्हणजे वर आली की मी तुम्हाला पटकन उत्तर देत जाईल. मला लक्षात येतं मग की ह्या दोन तीन वेळा कमेंट आले, बाबा ह्यांना गरज आहे आपली, उत्तर द्यायचं आहे लगेच, असं मी तुम्हाला लगेच उत्तर देत जाईल. पण कमेंट करायचं सोडायचं नाही, कारण कमेंट हा त्याचा जीव आहे. तर आज मी तुमच्यासाठी विषय घेऊन आले, म्हणजे उद्या शुक्रवार आहे की कधीही करा, आता उद्याचा शुक्रवार करा असं काही मी म्हणत नाही, पण उपाय आपल्याला हा शुक्रवारी करायचा, पासून सुरुवात करायची आहे. शुक्रवार पासून सुरुवात करायची आहे. तर काय करायचं, तुम्हाला कशासाठी हा उपाय आहे ते पहिल्यांदा ऐका की तुम्हाला आकर्षित बनायचं आहे का. तुम्ही जर शिक्षक असाल किंवा तुमचं प्रभुत्वच कुणावर पडत नसेल, तुम्ही सेल्समन असाल, तुम्ही बॉस असाल, तुम्ही अजून काय, म्हणजे ज्या क्षेत्रात आपल्याला बोलावं लागतं आणि ते बोलणंच तुमचं पुढचं कुणी ऐकत नाहीत, अशी जी क्षेत्रं असतात त्याच्यासाठी हा उपाय आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामुळं तुम्ही शुक्रग्रहसुद्धा आकर्षित म्हणजे करून घेऊ शकता. शुक्र आपल्या सगळ्या सौंदर्याची प्रॉपर्टी आहे. गाडी बंगला सगळं पाठ झाले, आता गाडी बंगला जे काही लक्झरी आयटम आहेत त्या सगळ्याचं कारक हा शुक्र आहे. शुक्र मजबूत असेल तर माणूस सुंदर असतं, आकर्षक असतं, त्याच्या जिभेवर प्रभाव असतो आणि त्याच्या सगळ्या सुखसंपत्ती त्याच्याकडे येऊ लागतात. पण जर आता एखाद्याच्या पत्रिकेत शुक्र खराब असेल तर आपण काय करणार? तुम्हाला असं नाही पडत आहे, तुमचं इम्प्रेशन पुढच्यावर पडत नाही आहे, मग ते दिसण्यासाठी असो, बोलण्यासाठी असो, कशासाठी पण असो, ते तुमचं इम्प्रेशन पुढच्यावर पडत नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आकर्षक बनायचं आहे. सगळ्या गोष्टी आकर्षित करून पण घ्यायच्यात आणि आकर्षक बनायचं पण आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं? उपाय थोडासा अवघड आहे, फारसा नाही पण थोडासा अवघड आहे, पण तो करा अगदी नक्की. काय करायचं ह्याच्यात, आपल्याला शुक्रवारी देशी गाईचं तूप घ्यायचं आहे आपल्याला. तर आपला हा आहे शुक्रचा उंचवटा आहे. आता ज्याचा हा असा फुगीर असतो, आता हा बघा माझा इथं आणि इथं फुगीर भाग आहे, ज्याचा असा फुगीर भाग असतो त्याचा शुक्र मजबूत असतो, त्याला फारसे कष्ट नाही आयुष्यात करावे लागत, म्हणजे त्याच्याकडे लक्झरी आयटम भरभर येतात किंवा त्याचं प्रभुत्व पुढच्यावर पटकन पडू शकतं. मग आता या ह्याच्यावर हा शुक्र आहे, हा इथला आपला शुक्राचा उंचवटा आहे. मग आता काय करायचं आहे आपण, की आपण कुठल्याही घ्या, तुम्ही डाव्या घ्या उजव्या घ्या, कोणत्याही हातावर एक थेंब गाईचं तूप घ्यायचं आहे. एक थेंब गाईचं तूप घ्यायचं आहे शुक्रवारपासून सुरुवात करून. हा उपाय आपल्याला 41 दिवस लगातार करायचा आहे. आता तुम्ही इथं तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कधीही करा, अंथरुणावर न बसता बाकी कुठेही बसून कधीही करा. तर ह्याच्यानंतर शुक्रवारी इथं आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि खडकमाला स्तोत्र, खडकमाला स्तोत्र किंवा कडकमाला स्तोत्र, कमाला स्तोत्र असं सुद्धा कुठं कुठं म्हटलं जातं, पण खडकमाला स्तोत्र ही आपल्या महाराष्ट्रातली भाषा आहे. त्याच्या ते तुम्हाला नक्की कुठं ना कुठं तुम्ही सर्च केलं तर ते तुम्हाला ऐकायला मिळेल. आहेत ह्याला यूट्यूबला आहेत खडकमाला स्तोत्र भरपूर, तर ती खडकमाला स्तोत्र तुम्ही ते चालू करा, त्याच्यावर चालू करा, मोबाईलवर चालू करा आणि इथं हे ठेवून ते स्तोत्र पूर्ण 5 मिनिटाचंच आहे, संपेपर्यंत तुम्ही या शुक्राच्या उंचवट्यानं, या शुक्राच्या उंचवट्यावर असं असं ते तेलाचं मालिश करा. 5 मिनटं ते ऐकत 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 शांत डोळे मिटून आपल्याला तुम्ही असंही करा. आणि त्याचवेळी त्या म्हणायचं माता लक्ष्मीला किंवा शुक्रग्रहाला, मला मी आकर्षित झालो होत आहे, म्हणजे मी सगळ्यांवर माझं आकर्षण पडत आहे, सगळ्यांवर माझं इम्प्रेशन पडत आहे, मी सुंदर आहे, माझ्याकडं सगळ्या लक्झरी आयटम आहेत आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. युनिवर्सचे धन्यवाद मागा, शुक्रग्रहाचे धन्यवाद मागा, सगळ्यांचे धन्यवाद मागा. आणि ते स्तोत्र पूर्ण ऐकून झालं की हात नंतर तुम्ही थंडी आहे इकडे इकडे असं लावून टाकलं तूप तर काय राहत नाही तेवढ्या वेळात. ते बरोबर त्या शुक्रग्रहामध्ये गाय आणि शुक्रग्रह याचं खूप पांढऱ्या गाईचं देशी गाईचं महत्त्व आहे, म्हणजे सगळे ग्रह एकत्र करूनच मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळं पूर्ण विश्वासानं ज्यांना आणि बऱ्याच कमेंट आहेत की आम्हाला उभं राहायचं आहे त्या इलेक्शनमध्ये उभं राहायचं, त्यांनी तर जरूर करा. 41 दिवसात तुमचं प्रभुत्व त्याच्या आतमध्येच लोकांवर पडायला सुरुवात होईल, पण त्याच्यासाठी ते स्तोत्र
वाचणं गरजेचं आहे आणि एवढा उपाय करणं गरजेचं आहे. हा छोटासा आहे पण पॉवरफुल आहे. त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना आकर्षक बनायचं आहे, ज्यांना सुंदर बनायचं आहे, ज्यांना लक्झरी सगळी हवी आहे, शुक्रग्रह मजबूत करून घ्यायचा आहे, जिभेवर प्रभुत्व मिळवायचं आहे, आपलं पुढच्याला कळलं पाहिजे, पुढच्यानं आपल्यावर आकर्षित झालं पाहिजे. आकर्षण हे घाणेरड्या पद्धतीचं आकर्षण नाही आहे. हे आकर्षण आपल्याला धंद्यातलं आहे, म्हणजे शिक्षक असाल, सेल्समन असाल, जिथं बोलून आपल्याला प्रभुत्व, मीडियामधली लोकं असाल, त्यांना त्यांच्यासाठी हे उपाय. असं काही आपल्या लोकाला कोणाला आकर्षित वगैरे करायचं नाही आहे. हे आपल्या स्वतःसाठी आहे, हे लक्षात ठेवा. त्याचा वाईट वापर करू नका आणि 41 दिवसानं हा उपाय बंद करा. परत जर तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं की आपण आता परत आपलं आकर्षण कमी झाले किंवा आपली परिस्थिती डाऊन झाली किंवा आपलं सौंदर्य थोडं कमी व्हायला लागले असं काही तुम्हाला वाटलं, तर तुम्ही तो उपाय पुन्हा 41 दिवस करू शकता. पण आत्ता तुर्तास शुक्रवारपासून सुरुवात करून तुम्ही 41 दिवस पुढं करू शकता. तुमचा शुक्रग्रह मजबूत होऊन तुम्हाला जे हवं आहे, जे आकर्षण हवं आहे, ते मिळायला सुरुवात होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.